नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजे और आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत मुकेश एनएक्स फॅशन मॉल लखनदूर। खुश खबर, मुकेश एनएक्स की ओर से इस दिवाली में चमकेगी आपकी किस्मत, होगी इनामों की बौछार, 2500 की खरीदी पर इनामी कूपन। पहला इनाम हीरो पैशन बाइक, दूसरा इनाम एलईडी स्मार्ट टीवी, तीसरा इनाम हायर रेफ्रिजरेटर, चौथा इनाम स्मार्ट मोबाइल फोन, पांचवा इनाम महाराजा सोफा सेट, छठवा इनाम अलमारी, सातवां इनाम वॉशिंग मशीन, आठवां इनाम बजाज स्टैंड फैन, नौवां इनाम मिक्सर ग्राइंडर, दसवां इनाम इलेक्ट्रिक प्रेस और 25 गिफ्ट हैम्पर भी आप जीत सकते हैं। तो देर किस बात की, आइए मुकेश एनएक्स में जीतिए हर खरीदी पर शानदार इनाम। मुकेश एनएक्स द फैशन मॉल, नए बस स्टॉप के पास लखनदूर। चार एकरातील धानाचा पूजना अध्यक्षांनी जळला बोथली येथील घटना। लखनदूर तालुक्यातील बोथली येथील संजय रामचंद्र ढोरे यांच्या शेतातील 4 एकर धानांचा पूजना अज्ञातांनी जाळल्याची घटना 30 ऑक्टोबर रोजी रात्री दरम्यान घडली आहे। अज्ञाताच्या या कृतीमुळे पीडित शेतकऱ्याचे जवळपास 2,00,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। बोथली येथील संजय रामचंद्र ढोरे यांनी आपल्या 4 एकर शेतात यंदा खरीपात धान पिकाची रोवणी केली होती। आता धानाचे पीक पूर्ण भरल्यानंतर काही दिवसांपूर्वी धान पिकाची कापणी केली व शेतातच धानाचा पूजना तयार करून ठेवला। दिवाळीपूर्वी धानाची मळणी करून दिवाळी आनंदात साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या संजय ढोरेवर धानाचा पुंजरा जळाल्याने पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले असून आनंदावर विरजण पडले आहे। महसूल विभागाने तातडीने दखल घेऊन पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे।